अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गतवर्षी सोयाबीन पिकाचे उत्पादन घेणाऱ्या पाचोरा तालुक्यातील शेतकरी बांधवांचे 25 लाख रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहेत। प्राप्त अनुदानाचा धनादेश पाचोरा येथील बँकांचे व्यवस्थापकांना आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे। तालुक्यातील सुमारे 800 शेतकरी बांधवांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। याबरोबरच भरड धान्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आमदार किशोरप्पा पाटील यांनी संबंधितांना सूचना केली असून लवकरच भरड धान्याचे खरेदी केंद्र सुद्धा सुरू होणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।